टायगरमधून मोठ्या प्रमाणात स्फोटक जप्त करण्यात आले. माणगाव पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. 150 किलो जिलेटिन सह 70 किलो डेटोनेटर हस्तगत करण्यात आले. रायगड मधून स्फोटक जप्त करण्यात आले आणि या प्रकरणी 3 जणांना अटक सुद्धा करण्यात आली आहे. आताची ही महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय रायगड मधून, तर माणगाव पोलिसांकडून सध्या धडक कारवाई केली गेली आहे. तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी श्रीकांत सध्या आपल्या सोबत आहेत. श्रीकांत, रायगड मधून मोठ्या प्रमाणात स्फोटक जप्त करण्यात आले आहेत, काय माहिती मिळते? निश्चित गौरी, पुण्याहून रायगडमध्ये आणलेला हा स्फोटक साठा माणगाव पोलिसांची चोख बंदोबस्त असताना ही कारवाई करण्यात आलेली आहे. या ज्यामध्ये 3 आरोपींना अद्याप जमा करण्यात आलेली आहे, अटक करण्यात आली व इतर आरोपींचा शोध माणगाव पोलीस कसून शोध सुरू केलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टीम वर्क तयार करून त्या त्या ठिकाणी पोलीस तैनात पाठवलेले आहेत. परंतु मोठी प्रमाणामध्ये रायगडमध्ये मिळत असलेले स्फोटक हे नक्की कुठून आणले जातात याच्याकडे मात्र आता जिल्हा पोलीस अधीक्षक घारगे साहेब जातीने लक्ष देत आहेत. श्रीकांत, या घटनेचा पोलीस कशा प्रकारे तपास करतात, काय कारवाई आतापर्यंत केली गेली आहे? निश्चित याच्यामध्ये एक व्हाईट कलरची बोलेरो गाडी पकडलेली आहे. त्या गाडी क्रमांक आहे MH12SF4322. ही गाडी पुण्याहून रायगडकडे येत होती. पोलिसांना गुप्तहेर माहितीच्या नुसार ही कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये अंदाजे 50 बॉक्स जिलेटिन काड्या आहेत. त्या जिलेटिन काड्या सापडलेल्या आहेत व वेगवेगळे त्याच्यामध्ये स्फोटकसाठी लागणारे व इलेक्ट्रिक डिटोनेटर असेल किंवा अन्य सामग्री या ज्यामध्ये सापडण्यात आलेले आहेत. परंतु पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देऊन ही मोठी कारवाई केल्याच्या नंतर माणगाव पोलिसांच्या रायगडमध्ये कौतुक केलं जात आहे. नक्की श्रीकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. रायगडमधून मोठ्या प्रमाणात ही स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत आणि या प्रकरणी 3 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. Thank you.